देशातील मतदान प्रक्रियेबाबत सर्वच पक्षांनी एकत्रित येऊन बैठक घ्यावी, याबाबत चर्चा करून योग्य त्या मार्गाने दाद मागावी, अन्यथा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी, असा सल्ला देत खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनवर शंका उपस्थित केली आहे. कराड येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही शंका व्यक्त केली. उदयनराजे यांनी सांगितलं की आम्ही अमेरिकेसारख्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या जगाच्या पाठीवर प्रगत राष्ट्र जेव्हा ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित करतात तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे. सायबर गुन्हेगारीत आपण संगणकासारखी ईव्हीएम पेक्षाही अधिक गुंतागुंतीची उपकरणे सहजासहजी हॅक केल्याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. मग यापुढे ईव्हीएम काय चीज आहे या ईव्हीएम यंत्रणेवर माझा विश्वास असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या मशीनमुळं अर्धभार मॅन्युप्युलेशनमुळं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळत. राज ठाकरेंची सभा घेतली भाजपला मतदान करून याचा काय तुम्हाला कुठे लाच वाटते तुम्हाला सभा कशी होती पण बोलला ना पडा तो बोल राज माझा मित्र आहे आणि राज बोलतो ते चुकीचा बोलत तुम्ही कसंही हिशोब जे मांडणी व्यवस्थित असते तो लोक हिताचे प्रश्न हाती घेतो त्याची मांडणी करतो. खास करून संपूर्ण सगळ्या जेवढे जे पक्ष आहेत विरोधात मग रिजनल पार्टीज असतील किंवा नॅशनल पार्टीज सगळ्यांनी एकत्र येऊन बसून त्याच्यावरती विचार विनिमय करून त्या त्या त्यांच्या राज्यातल्या लोकांना दिलासा देणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यात लवकरात लवकर त्यांनी बैठक बोलावली ही माझी तर आहेच पण लोकांची एकंदरीत लोकांची सुद्धा तीच इच्छा आहे. एक लक्षात घ्या कोणी कोणाला हकलत नाही. पहिला वास्तविक हे जे काही व्हीव्हीपॅट किंवा व्हीव्हीपॅट काय ते मशीन आहे त्याचे माझा सुद्धा विश्वास नाही. अमेरिकेसारख्या ठिकाणी सगळ्यात प्रगत राष्ट्र